यापुढची एक मोठी बातमी नंदुरबार आहे कुपोषणावरती उपाय म्हणून महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं मधल्या बालकांना पोषण आहार अर्थात दिला जातो पण बालकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यातील मुगडाळ डाळ चणे आणि चटणी ही खराब असते बालकांना दिले जाणारे पदार्थ निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यासाठी योग्य नाही असा आरोप पालकांनी केला या निकृष्ट खाद्यपदार्थांचा बालकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून संबंधित पुरवठादार आणि यंत्रणांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते यंत्रणांवर धान्य बरोबर येत नाही दाण्यांमध्ये डाळ्यामध्ये किडे काळे येतात ते तुम्ही खाऊ घालणार का तुमच्या बायका पोरांना आमच्या नात्र कसं खातील तुम्हाला सरकार पैसे देतो मी ते व्यवस्थित पाठवा काय काय भेटलं आता तुम्हाला आता तेल मिळालंय साखर मिळाली आहे मुगाची डाळ तांदूळ चणे काय नाही डाळ खराब आहे एकदम घाण आहे चटणी पण खराब आहे ते कसं खातील मग पोर आणि या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी सुद्धा पालकांच्या तक्रारींना दुजोरा दिलाय त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूया तर त्याच्यामध्ये डाळ दा, खराब येते तर त्याची दुरुस्ती करावी पार पुढे पालकांची तक्रार आहे ते आमच्याकडे तर कसली तक्रार आहे डाळाची तक्रार येत नाहीये तर याच्या पुढे तो पाठ पाठपुरवठा करावा आणि पालकांच्या तक्रारी संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन देतात या अनुषंगाने आम्ही खात्री देऊ इच्छितो की आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये पाठपुरावा करू तपासण्या करू आणि जर सॅम्पल निकृष्ट पुरावा ठे असेल तर नक्कीच ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि याविषयी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे अक्षय ते केळे त्याला काय चाचे म्हणतात तर काहीतरी असं काहीतरी म्हणतात तर ते सुद्धा आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघणार तर याच्यामध्ये तुम्हाला ते किळ दिसतील अशा प्रकारची ती डाळ आहे तर अशा प्रकारची डाळ येऊ नये जर तुम्हाला द्यायचं असेल तर चांगलं द्या अन्यथा बंद करा पण लहान बाळांच्या किंवा मातांशी त्याचा जीवाशी खेळ खेड़ खेळू नये हा एक महत्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये कोण काय करत आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त साहित्य चांगलं मिळालं पाहिजे हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे हा उद्देशाने मी हे मांडलेला आहे आणि हा भ्रष्टाचार थांबावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट